बाळासाहेब तुम्ही असंख्य लोकांची आयुष्य तुमच्या नेतृत्वाने उजळून टाकली त्यांना मान मरात दिला त्यांना संपत्ती त्यांच्याकडे आली हक्क अधिकार आले तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्यामुळं आनंदी आहात का ठीक आहे हे बघा माझं एक म्हणणं आहे जे आपलं असताना ते आपल्याला मिळत असतं माझ्या पत्नीला मी सांगितलं की काही एखादी गोष्ट म्हणजे माझ्या लहान मुलाला मी पहिल्यांदा सोन्याची अंगठी घेतली पगार सहाशे रुपये होता पण त्यामध्ये एवढी मागे नव्हती खाऊन पिऊन चुकी होतो आम्ही hmm. ते वाढीदिवसाची अंगठी तो संडासात गेला असताना काढायचा ठेवायचा काढेन ते एकदा पडली का संडासात ती गेली बाहून सोन्याला सोनं मिसळ जाऊ दे ही एक घाबरीघुबरी झाली आता आता मी काय म्हणेन मी काय म्हणेन म्हणजे मी आता चिडणार होते ते म्हटलं काय असं काय दिसतंय म्हटलं तुला काय आहे म्हणे असं असं झालं म्हणे रागू नका पण म्हणे बिंदाच्या हातून ती अंगठी संडासात पडली मी सगळ्यांना सांगितलं मागच्या टाके एवढे म्हटलं काय काय करायचं तुला एवढं सगळं mm. गेली तर गेली म्हटलं mm. एक लक्षात घेवा कुठच्याही वस्तूसाठी हळहळत बसू नकोस mm. ज्या जी वस्तू जेवढं आपल्याला भोगायला मिळेल तेवढ्यापुरती ते आपल्याकडे राहणारच आणि ज्या दिवशी ती गायब होईल त्यावेळेस तुमचं तो संपलेलं असतं त्यावेळेचा त्याच्यावरचा अधिकार या प्रवृत्तीने बा म्हणजे डोक्याला त्रास नाही होणार आणि बी पी वाढणार नाही निरीच्छ असं एकदम एकदम म्हणून मी असं नेहमी म्हणतो तिला ते वाटलं आम्ही लावूनही ठेवलं होतं बाहेर की गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका हे माझं वाक्य आहे गरिबीला विसरू नका श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका तर आता आम्ही 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 न नाही पहिले काय होता कोण होता तिथून सुरुवात परत सुरुवात प्रत्येक वेळेला करायची ज्या मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेब ती मुंबई कुरूपच आहे असं सगळ्या लोकांना वाटत सुरुवातीला नव्हती सुरुवातीची मुंबई मी पाहिली आहे मस्त मोकळेपणा होता तुमच्या शासनाच्या देखील उड्डाण पूल या दृष्टीने त्याच्यावरची टीका झाली होती ना तेवढी टीका पण काय केलं श्रीमंत यांच्या गाड्या धावणार वा 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 दोघांनी शिव्या खाल्ल्या सगळी स्तुती चालले काय पूल झालाय दहा मिनिटात अमुक पाच मिनिटात ते पंचवीस मिनिटांमध्ये ठाणं काय मुंबईमध्ये झालं पाहिजे विशेषतः बकालपणा बकाल थांबणार नाही कारण तुमचे हे जे काही भ्याड काही प्रकार आहेत ना बरं निबळट आणि त्यामध्ये तो तुमच्या घटनेचा एक आधार दिला जातो एकोणीस ए एक कलम एकोणीस ए एक कलम मी पण वाचले आता इथे असा प्रश्न येतो की ते जे एकोणीस ए एक कलम आहेत त्यातली पोट कलम काय आहेत मी काय म्हटलं मुसलमानांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्या पण महत्वाचं दुसरं वाक्य काय एकही निधर्मवादी त्यांच्याकरता आसू ढाळणार नाही mm. हे महत्वाचं आहे mm. कारण त्यांचं मुसलमानांवरती प्रेम नाही त्यांचा प्रेम वोट बँकेवरती आहे म्हणजे संदर्भ तोडून टाकायचं आणि एकच वाक्य टाकायचं mm. बघा बघा बाळासाहेब मुसलमानाचे हक्क काढून घ्यायला निघाले नाही बाबा मुंबई mm. बकालच होणार नाही बकाल होण्यापेक्षा ते कलम mm. त्यातले पोट कलम कधी आम्हाला करणार त्याच्यामध्ये एक कलम त्यामध्ये असा आहे की जरी स्थलांतरही इतर लोकांनी केली केवळ महाराष्ट्र आणि मुंबईचा नाही प्रश्न हिंदुस्थानात काही काही लोकांनी स्थलांतर केली तरी तिथूनच्या मूळ लोकांना त्रास होईल असं काही होता कामा नाही बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना संपणार असं बरेचसे लोक म्हणताना आढळतात तुम्हाला असं वाटतं का नाही पहिले मला तर संपवूया मागून मागून किंवा तुमच्या उत्तराधिकारी जो आहे त्याच्याविषयी देखील मी काही आम्ही Yeah. काहीच मी ठरलेलं नाही uh. कुठचाही निर्णय घेतलेला नाही बरं अहो वाढदिवसाला तुम्ही येता गुच्छ uh. देता uh. तुम्ही हजार साल जीव बोलता आणि uh. दोन करता। <laughs> uh. ला ला? Uh. 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 हा प्रश्न काढता तुमच्या नंतर कोण मग कशाला शुभचिंतन चिंतन केलंस मग कशाला केलं काल पराकडेच काय लोकांना सांगितलं तुम्ही म्हटलं मला बोलवता हा आणि सांगतात की त्या पत्रिकेमध्ये वगैरे पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते शुभ हस्ते म्हटल्यानंतर तू मला प्रत्येक कशाला सांगतोय साहेब अगदी ज्योतिषाला विचारून तारीख आणि वेळ काढलेली आहे hmm. म्हटलं आता मग माझ्या शुभ हस्त्याला महत्व का त्याच्या ज्योतिषाच्या तारखेला आणि वेळेला महत्त्व त्या hmm. तारखेमुळे आणि वेळेमुळे यश मिळालं का आमचे शुभ हस्ते झालं म्हणून मिळालं hmm. पण हे वाद हे पत्रकार वगैरे सारखे त्यांचं चालूच असतं शेवटी खप हा त्यांना महत्त्वाचा आहे कोण hmm. कधी खपतं ह्याच्यावरती त्यांचा खप असं आहे ते तुमच्या आयुष्यात विरंगुळ्याचं क्षण कुठे विरंगुळाचं म्हणजे आता आज मॅच आहे बघत बसणार नातू नातवंड येतात ते काय असे गंमत करून जातात सिगार उडत बसतो विरंगुळा आहे मला बागेत फिरणं फार आवडतं पण आता तसं बाहेर जाता येत नाही पण मी गच्चीत बाग केली होती पूर्वी मी स्वतः बागेत काम करतो कटिंग करतो ट्रेमिंग वगैरे सगळे करतो झाडांना आकार देतो रंग बघतो किंवा नुसता हिरवळ नाही त्याच्यामध्ये असे हे असले वेळे कॉन्ट्रास म्हणजे निरनिळ्या रंगामध्ये गंमत आणायची हे ते मी बरत बघत असतो नुसत्या बागेला हिर आपल्या कुंड्यामध्ये हिरवळ आहे असं नाही त्यामध्ये सुद्धा काही चांगली हे असत कॅलियस सस्तो कॉलियस कॅक्टसचे प्रकार आहेत अमुक आहे पुष्कळ क्रोटोन्स गेल्या आ, अनेक वर्षांचे तुमचे असंख्य वर्षांचे साथीदार गेल्या काही वर्षात तुमची सहधर्मचारिणी ही मंडळी तुमच्या आयुष्यातून निघून गेली मृत्यूची जी काही अनिवार्यता आहे याबद्दल या तुमचं नेमकं काय मत आहे माझं एक स्पष्ट मत म्हणजे असं की तर पहिला म्हणजे माझा पुनर्जन्माची विश्वास नाही नाही म्हणजे नाही दादांचं एक उदाहरण देतो गंमत म्हणून माझी पत्नी माझी आई गेल्याचा तो दिवस ज्याला श्राद्ध म्हणतो ती त्या वेळाला आपण ते पान वाढतो पान म्हणजे त्या जो गेलेला माणूस असतो त्याच्या आवडीचे पदार्थ जेवंत असताना खालायला खायला घालायचे नाही गेल्यानंतर आठवणीने द्यायचे असतात का ते आपल्याला पाहिजे असतात म्हणून ते जोडून सोडून द्या म्हणजे कवचताना त्यातलं तर ती ते पान घेऊन बाहेर गेली आणि काव काव, काव करीत बसली आणि कावळा काही शिवे ना पण नंतर शिवला म्हणतात काय पण ती इतक्या दादा आले माझे वडील काय म्हणे तिला दादा सरू हात मारायचे सरू कुठे आहे म्हटलं ती बाहेर आहे बाहेर गेले दाज का तेवढे काव काव करते अशी hmm. सरो काय आहे म्हणे काय चाललंय नाही म्हणे ते आईचं पान ठेवलेलं हो आहे बरं मग अजून काही कावळा शिवला नाही इकडे इकडे हे एक सोडून hmm. दे हे बुरसटलेल्या गोष्टी धर्मामध्ये सुधारणा बरं किंवा त्यातला कर्मटपणा ह्याबद्दल दादाना तीव्र संताप असतात आणि त्यामध्ये सुधारणा करत गेलं ही वॉज अ सोशल रिफॉर्मिस्ट बरं सत्यशोधकाची भूमिका ती सोडून दे म्हणे काय कसला कावडा बरं म्हणे असं धरून चालू कोणाचा बाप गेला आहे कोणाचे बायको गेले हे झालं आहे आणि तो कावडा म्हणून येतो बरं ठीक आहे म्हणून पकडून नाही ठेवत आणि पिंजऱ्यात ठेवायचा ला लटकवून ठेवायचा दोघंडील हे काय कावळा वडील आमचे बऱ्याच वर्ष फरारी होते त्या हाले आले पिंड खायला धरले आणि आतमध्ये टाकले म्हणजे आपल्याला वडील मिळालं तर समाधान मिळत नाही का आई मिळाल तर समाधान नाही मिळत या पुरुष कल्पना आहेत गॉन इज गॉन तर माझा धक्का बसला माझ्या मुलाचा मोठ्या मुलाचा धक्का बसला माझं बायपास झालं ह्यातनं मला सावरावंच लागलं सावरणं भागच आहे होऊन चालत नाही बरं म्हणून वाटतं विवेकानंदच असं कोणीतरी विचारलं शाळेत असताना की सगळ्यामध्ये सुखी कोण आहे त्याने उत्तर दिलं मासा तर कसा त्यामुळे त्याचे आश्रू कोणाला दिसत नाहीत त्याचे आश्रू कोणाला दिसत नाही और... कशा करता ते टळत नाही काय असतं जन्म झाल्यानं तुमचं पकड वॉरंट आहेच की तिथे धरून तुम्ही काय ते टाळू शकत नाही ते टाळू शकत नाही या दीर्घ मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही नेमकं तुमच्या आयुष्याचं सार तुम्हाला लोकांना सांगायचं असेल की तुम्ही आयुष्यात काय केलं मी आयुष्यामध्ये झगडत राहिलो आणि झगडून 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 इथपर्यंत आलो बरं असं काही वडील पाहिजे असं काही आमच्याकडे काहीच नव्हतं ना माझ्या वडिलांकडे होतं साठ रुपये फी भरली नाही म्हणून मला शाळेतनं नाव काढून टाकलं तो मी विद्यार्थी बरं ज्याला विद्यार्थी दशा म्हणतो आपण ठीक आम्ही कुठच्यात तरी दशा आणू येऊ दिली नाही आम्ही दिशा बघितल्या आणि दिशाच शोधत राहिलो दशा बघितली नाही काय आमची दशा आहे कोणाला विचारणार नाही हात बलाय ते ना जगू नका बिलकुल जगू नका आणि म्हणून मी माझ्या भाषणात सांगतो अरे तुम्ही ते कुक्कुट असतो ना तो वेदर कॉक hmm. तो गोल गोल फिरत असतो मग आपण काय म्हणतो अरे तो माणूस ना त्याच्या हे लक्ष व्हेदर कॉक पण hmm. व्हेदर कॉक म्हणून तुम्ही शिविका देता त्या कुक्कुटाला निदान एक तुम्हाला तो दिशाहीन वाटतो पण तुम्हाला तो वार्याची दिशा दाखवत असतो की ह्या बाजूला वारा वाहत आहे या बाजूला वारा वाहत आहे तुमच्याकडे दिशा नाही आणि वारेसारखे वाहतात निदान तो दिशा दाखवण्याचं तुम्हाला सांगतो दाखवतो वैमानिक असो आणखीन कोणी असो हेलिकॉप्टरवाले असो इतर काही असो हेही काम तुम्ही करत नाही तुम्ही पक्ष बदलताय नुसते दिशा नाही दिशा हीही ना म्हणून ही दशा देशाची रसिको हा सह्याद्री वाहिनीसाठी खास बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री या निवासस्थानी आपण आलो आणि त्यांच्याशी मनमोकळी बातचीत केली तुमच्या माझ्या मनातले असंख्य प्रश्न त्यांच्यापर्यंत नेले आणि त्यांनी अत्यंत मनमोकळेपणानं उत्तर दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या तर्फे आपण बाळासाहेबांचे अत्यंत आभारी आहोत बाळासाहेब मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र